हॅलो साहेब, जय महाराज. हा जय महाराष्ट्र. तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा, फक्त काळजी घे. हो साहेब, मला ना जेव्हापासून गद्दारी झाली ना तेव्हापासून मला रोज प्रॉब्लेम आहे. पण एक काम कर, पहिले म्हणजे एक रितसर तक्रार करून ठेव. करणार काय नाहीत, फक्त ते असंच दिवसून चिडून काहीतरी चूक करायला लावतील. हो हा, आणि सोबत कोण असतं का आपले सैनिक वगैरे? मी मुंबईत एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्हा पालम तालुक्यात असतात आणि मुंबईत एकटीच असते, म्हणजे आजी असते सोबत, पण आहे तिथे. आणि साहेब इथे ना, म्हणजे मला विधानसभा भायखळा येते, निदर्शनास रोज येत आहे की मी 19व्या मजल्यावर राहते आणि 23व्या मजल्यावरती इथे मुलींना ठेवलेलं आहे लेखी करण्यासाठी. आणि आपले जे विजय कामतेकर दादा वगैरे जे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे, भायखळ्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना. तर त्या सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. आणि एक काम कर, तू मुंबईमध्ये असतेस ना? हो. हा तर मग मी सिपींना पण हे करतो, सांगतो, आणि सिपींकडे पण मग एक कोणाबरोबर तरी जाऊन त्यांच्याकडे पण रिसर्च तक्रार करून ठेव. हा, आणि कोण सोबत असतं? कामतेकरला माहितीये? हो, कामतेकरांना माहिती आहे. बरं, मी काय करतो, मी माझ्या इकडनं पण सांगतो कोणाला तरी, मग तुझ्यासोबत कोणतरी येतील आणि मग सिपींकडे नीट हे रेकॉर्ड करून आपण नोंदवून टाकू. हा ठीक आहे. हा फक्त आणि उगाच एकदम काहीतरी धाडस करायला जाऊ नको एकटी दुखतीची. साहेब, मी तुमची रणरागिणी आहे आणि मी माहिती, पण रणरागिणी मला अशी वाया घालवायची नाही. तिला अरे यांच्याशी लढण्याची त्यांची लायकी पण नाही. आपण कळलं तर ते उगाच काहीतरी चूक करायला लावतील, तर वेळाच्या भरात किंवा भावनेच्या भरात काही करू नको. हो साहेब. हा, आणि काही असलं लगेच कळवत जा. हो साहेब, हो साहेब. ठीक आहे, थँक्यू. नीट का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोनवर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याशी बोलत आहेत. प्रकरण हे शिंदेगडाचे आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्याशी संबंधित आहे. संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर संतोष बांगरांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यावर अयोध्या पौळ यांनी संतोष बांगरांना डिवसणारा व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओनंतर अयोध्या पौळ यांना धमकी देणारा फोन हा संतोष बांगर यांच्या समर्थकांनी केल्याचा दावा पौळ यांनी केला आहे. हीच धमकी देणारी क्लिप जेव्हा उद्धव ठाकरेंनी ऐकली त्यानंतर त्यांनी अयोध्या पौळ यांना फोनच केला. आता पाहूयात की अयोध्या पौळ यांचा तो व्हिडिओ काय आहे आणि धमकी देणारी ऑडिओ क्लिप नक्की काय आहे. जय महाराष्ट्र. आत्ताच बातमी पाहिली, बातमी पाहिल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये, म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही मही गाडी फोडता, तुम्ही हेमंत पाटलाची गाडी फोडणार. अरे मही गाडी मी तुमच्या घराच्या खाली आणून लावतो, तुम्ही माझ्या गाडीला नुसतं टच जरी करून दाखवलं तर हा संतोष बांगर आपल्या शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देणार, असं म्हणणारे आमचे गद्दार आमदार संतोष बांगर. आज जो प्रकार घडला त्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार का, याचं उत्तर गद्दार आमदार संतोष बांगर यांनी नक्की द्यावं. जय महाराष्ट्र. तुम्ही अयोध्या पौळच बोलता ना? हो. हा संतोष बांगरचे तुझ्या घरासमोर आणतो का, तिथून दाखवते का तू? मी चालते. कुठे आणून नव्हता गाडी? तू औकात बापासोबत घेत आली का तू? कोणासोबत? तुझ्या बापासोबत घेत आली का? संतोष बांगर तो बाप आहे. बर 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 बर. खूप उरावर आणून बसतो तो संतोष बांगर, कुठे आणू का? बर बर बर. बोल बोल बोल, चांगले संस्कार आहेत. बोल भाऊ. भाऊ तुझं नाव काय? पाहू नाही हिंगोली. अरे आले होते ना 2 दिवस, मी हिंगोली मध्ये होते. आलो शिवाजी पुतळ्या तो काऊन लपू लागली. अरे मी 2 दिवस तिथे होते ना. वाघीन आलती ना तिथं, एखादाही काऊन लपू लागली. वा वा वा. अरे 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 देवा. अरे 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 अरे, मी सगळ्यांच्या सोबत होते, तेव्हा का नाही आलात मग? मी दोन कशी टाकून लागली त्या ताईच्या मांग. अरे 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 अरे. बर 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 बर. तू अवकाश आहे का? तुझ्या अंगावर कपडे नाही तर ते संतोष बांगर चप्पल घालते. बर 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 बर. अजून 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 बातमी लावते का? अजून रे अजून.
अजून बोललो माया संग बोल की तू. नाही मी ऐकते ना, तू बोल ना, मला कळू दे की तुझे संस्कार काय आहेत, तुझ्या संतोष बांगरचे तुझ्या संतोष बांगरचे संस्कार काय आहेत ते दाखव. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, माझा एकच बाप आहे ज्यांनी मला जन्म दिलाय, गुणाजीराव पोळ पाटील. आणि राजकारणामध्ये माझा एकच बाप आणि राजकारणामध्ये माझा एकच बाप आणि तो म्हणजे मातोश्री. राजकारणात माझा एकच बाप आणि तो म्हणजे मातोश्री. तुझ्या संतोष बांगर सारखं मी बाप बदलत हिंडत नाही. तुझा संतोष बांगर रोज बाप बदलत हिंडतो. संतोष बांगरचा तुझा संतोष रोज संतोष बांगर हा बाप बदलत फिरतो.